द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. वयात येणं ही नैसर्गिक घटना आहे, त्याला घाबरून जाऊ नये, ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांचं प्रतिपादन. वयात येणं ही नैसर्गिक घटना आहे, त्याला घाबरून जाऊ नये, त्याविषयी न्यूनगंड बाळगणं योग्य नाही. शरीरातील होणाऱ्या बदलाचं योग्य प्रकारे काळजी घेणं आवश्यक आहे, असे विचार महाराष्ट्र शासनाच्या बालकल्याण समितीच्या सदस्य ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांनी मुलगी वयात येताना याविषयी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना व्यक्त केलं. शिरोळ येथील पद्मराजे विद्यालयात रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या वतीनं विद्यार्थिनींसाठी मुलगी वयात येताना या विषयावर ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट दिलशाद मुजावर म्हणाल्या की विद्यार्थिनींनी अत्याचार अन्याय सहन करू नयेत. असं होत असेल तर वेळीच पालकांना याबाबतची माहिती द्यावी. आईवडिलांच्यावर विश्वास ठेवा. जीवनात काहीतरी बनण्याचं स्वप्न पाहून त्या स्वप्नांचा पाठलाग करावा. मुलगी ही वस्तू नाही, ती व्यक्ती आहे, म्हणून जगायला शिकलं पाहिजे असं सांगून त्यांनी अनेक मौलिक उदाहरणं देऊन मुलींना मार्गदर्शन केलं. विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरंसुद्धा ॲडव्होकेट मुजावर यांनी दिली. रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रुस्तम मुजावर यांनी आपल्या मनोगतातून रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या कार्याचं कौतुक करत उपस्थित विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं. पद्मराजा विद्यालयाचे प्राचार्य सी एस पाटील यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक करून मुलगी वयात येताना याविषयी व्याख्यान शिरोळ तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी सर्व शाळेत आयोजित केलं जाईल. तसेच विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मानस रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचा असल्याचं सांगितलं. पद्मराजा विद्यालयाचे उपप्राचार्य तुकाराम गंगधर, शिक्षक पांडुरंग पोळ, अविनाश माने, आनंद पुजारी, सौ चव्हाण, ॲडव्होकेट संजोत मुंगळे, रोटरी हेरिटेज सिटीचे डॉक्टर अरविंद माने, डॉक्टर अतुल पाटील, संजय शिंदे, काशीनाथ भोसले, तुकाराम पाटील, चंद्रकांत भाट, संदीप कांबळे, परशुराम चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.